ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट मदत करा, मनसेची मागणी. लोणार येथे मनसेनं दिलं निवेदन. लोणार तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून त्वरित मदत मिळावी, तसेच पीक विमा मंजुरी करून ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीकरिता मनसेच्या वतीनं लोणार तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. लोणार तालुक्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून मदत, पीक विमा तात्काळ मंजूर व ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत नमूद विषयाचं निवेदन जिल्हा सचिव बुलढाणा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं दिनांक 17 ऑक्टोबर रोजी तहसीलदार लोणार यांना देण्यात आलं. लोणार तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीचे प्रमाण खूप जास्त आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर, फळबागे इत्यादी पिकांचं आणि शेतीचं खूप नुकसान झालं. आता तत्काळ पीक विमा कंपनीनं 100% नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि राज्य सरकारनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच पंचनामे न करता शेतकऱ्यांना 70,000 रुपये प्रति हेक्टरी अशी नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करावी. निवेदनाच्या अनुषंगानं कार्यवाही न झाल्यास दिनांक 25 ऑक्टोबर 2022 लोणार तालुक्यामध्ये शेतकरी वर्ग व तरुण वर्गासह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना अंती देण्यात आला. सदर निवेदनावर जिल्हा सचिव बुलढाणा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कैलास टेकाळे पाटील, तालुका अध्यक्ष पंढरी मापारी, लोणार तालुका विद्यार्थी सेना रविभैया शिरसाट, शहर अध्यक्ष किसन चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.